तिचे दुःख जेव्हा अनावर होते, तिचे दुःख जेव्हा अनावर होते, तेव्हा ती तिकट असा कांदा घेऊन चिरायला बसते, तिकट असा कांदा घेऊन चिरायला बसते. एवढं चारच होळी. जी देवा, दारूच्या अड्ड्यावरती श्रमाचा डोंगर व्हावा, रोज उगवते दिन प्रकाश देऊन जावे, खोल माझ्या हृदयात चांदणी फुलून यावे. किती वडाच्या झाडांना गुंफावे असेचे दोरे, तरी साऱ्या जीवनात वाहते दुःखाचे वारे. त्याच वडाच्या झाडाला पालवी फुटून येते, परी माझ्या जीवनाला काजळी भिडून जाते. आज पौर्णिमेचा दिन, आराधना तुझी देवा, दारूच्या अड्ड्यावरती श्रमाचा डोंगर व्हावा, श्रमाचा डोंगर व्हावा. ते सर्व भावना लक्षात ठेवा. या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या ज्या अध्यक्ष आहेत, वर्षा पाटील, आमच्या शालेय समितीच्या सदस्य आहेत, खूप ऍक्टिव्ह आहेत, आणि कार्यक्रमाच्या ज्या प्रमुख पाहुणे आहेत, जयश्री माने, या आपल्यासारख्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये ते शिक्षक आहेत, कलागुण आहेत. आणि खडके मॅडम वगैरे सर्वांनी सांगितलं की असं असं मॅडम, माझी काय फारशी तेवढी ओळख नव्हती, पण त्यांच्यामध्ये जे कलागुण आहे, आपल्या कुटुंबातला आपल्या घरातला माणूस इथे बोलवावा, त्याचं कौतुक करावं, त्यांचंही काही ऐकून घ्यावं, या हेतूनं आपण जयश्री माने यांना इथे बोलवले. शाळेच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करूया. क्लॅप गो. हां, मी मॅडम एवढंच म्हणेन की कधी कधी म्हणजे इंग्रजीमधले जे उच्चार आहेत मॅन वगैरे वगैरे ते येतात असे, तर कधी कधी जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे आपल्या गरीब मुलांच्या शिक्षणाची अंतिम व्यवस्था आहे, त्या शाळा टिकवल्या पाहिजे, प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजे. तुमच्या पुढे जे कुमटा आहे नवीन वस्ती, तुम्ही बघितलं की नाही मला माहीत नाही, पण त्या माझ्या काळामध्ये अशा जिल्ह्यामध्ये 87 शाळा झाल्या, जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळा, आणि तेव्हा त्या खूप चांगल्या प्रमाणात झाल्या. त्याचं कारण होतं, अनेकांनी त्यावेळेस विरोध केला, पण नवी जी वस्ती आहे तिथे मुलांना आपल्या शाळेची व्यवस्था व्हावी म्हणून त्या शाळा झाल्या 87. ही शाळा मी सांगण्याची आपल्याला गरज नाही, सर्व सहकारी माझे जेवढे काही 22 इथे रत्न आहेत, ते सर्वच्या सर्व खूप कष्ट करतात, अगदी तन मन धनानं इथे सर्वजण कार्यरत राहतात. या शाळेसाठी, शाळेच्या प्रगतीसाठी या सर्वांचा खूप मोठा सिंहाचा हातभार आहे. इथे अनेक उपक्रम चालतात, हे सर्व आपण तुम्ही नेहमी वाचता, मी सांगण्याची गरज नाही. मुलं स्वतः कथा कविता लिहितात. आज 19 अंकाचं प्रकाशन झालं आपल्या हस्ते, अतिशय चांगलं आहे. परवा विज्ञानाचं झालं, त्याच्यापुढे अनेक विषय आणि प्रत्येक वर्गामध्ये आमचे प्रोजेक्ट बघण्यासारखे. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, आपण अतिशय मनसोक्तपणे मनमुरादपणे आमच्या मुलांच्या पुढे बोलावं एवढी मी विनंती करतो आणि थांबतो. हा कार्यक्रम इयत्ता नवीन त्याच्या ज्या वर्ग शिक्षिका आहेत त्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख देखील आहेत, खडके मॅडम आणि त्यांचे सर्व वर्गातल्या मुली यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया. आता आमची मुलं फार छान आहेत, घरातलं कुणी बोलायलं तर जरा बोलतात, पण बाहेरचा माणूस अनोळखी जर कुणी आला तर सारे गप्प बसतात. गप्प बसता का तुम्ही आता? गणेश, साई, हा गप्प बसा. ओके,